अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे कंजारवाड समाजाची प्रकरणं नेहमीच येत असतात, त्यातलंच हे एक प्रकरण आहे. 27 नोव्हेंबरला या मुलींचं लग्न झालं होतं. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना जेवायला पाहुण्यांच्याकडे नेतो म्हणून सांगून तिथं त्यांची कौमार्य चाचणी घेतली गेली आणि त्या चाचणीमध्ये दोन सख्या बहिणींच्या पैकी एक बहीण अपयशी ठरली आणि एक बहीण पास झाली असं त्या समाजातील पंचांचं म्हणणं होतं. आणि त्या पंचांच्या म्हणण्यानुसार त्या मुलींना बेळगावमधून पुन्हा कोल्हापूरमध्ये पाचव्या दिवशी सोडण्यात आलं. आणि मग त्याच्यानंतर त्या दोन मुली आणि त्यांची आई सातत्यानं ह्या पंचांना सांगत होत्या की असं काही आमच्यावर अत्याचार करू नका आणि परत आम्ही आमच्या मुलींना नेऊन तिकडे सोडतो, तर ते काही ऐकायला तयार नव्हते. त्या मुलींच्या पैकी एकीचा नवरा आर्मीमध्ये आहे, तर तो ह्या मुलींना धमकी देत होता की तीन खून मला माफ आहेत आणि मी तुमचा खून करून टाकीन, परत माझ्या इकडे बेळगावमध्ये तुम्ही कुणी येऊ नका आणि आला तर मग मी तुम्हाला एकतर खून करीन किंवा मग फॅनवर लटकून सोडीन असं. आणि मग आता 10-12 दिवसापूर्वी त्यांना पंचांची जी मीटिंग होती त्यांच्या जातीमधल्या, तर तिथं बोलवण्यात आलं आणि तिच्या सासरची सासू सुद्धा तिथं होती त्या जात पंचायतीमध्ये. त्या दोन्ही मुलींचे नवरे तिथं आले नव्हते, पण एका मुलग्याला डमी नवरा म्हणून तिथं उभा केला आणि त्याच्या हातामध्ये बाबळेची एक काठी दिली आणि त्याला ती कुऱ्हाडीनी तोडायला सांगितली आणि तशी त्या मुलग्यानं तोडली. आणि मग तिथं त्यांना सांगण्यात आलं की आता तुमचा सोडपत्र झालेला आहे, तुम्ही दुसऱ्या मुलांशी लग्न करू शकता किंवा ही मुलं दुसऱ्या मुलींशी लग्न करू शकतात. अशा प्रकारे त्यांना तिथं धक्कादायक अनुभव आला आणि त्या खूप निराश झाल्या की त्या दोन मुली त्यांना सांगू लागल्या की नाही आम्हाला तुम्ही घेऊन जावा, आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे परत. आणि असं काही नसतं की आता आपण बघतो स्विमिंग केल्यामुळं सुद्धा मुलींच्या मध्ये हे कौमार्य चाचणी करतात तर होऊ शकतं. तर त्यांनी काहीही न ऐकता त्या मुलींना इथंच सोडून गेलेल्या आहेत आणि अशा प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आम्ही आता राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये जात आहोत आणि गुन्हा नोंद करत आहोत.